श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव अदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्धम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते। राम सिया राम 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 सिया राम राम सिया राम राम सिया राम 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 सिया राम। हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर आता वेळ सकाळचे 8:30 आणि इथे या इथं मी स्वयंपाक करत आहे आणि आता पीठ मळली आहे। तर आता चपात्या करते इकडं, कोणीची पूजा करतायत सगळ्या झालेल्या आहेत। माझ्या दोन भाज्या केल्या आहेत मी, एक एक आहे माझ्यासाठी आणि ही आहे बटाट्याची भाजी। आज भाजीला काही नव्हतं त्याच्यामुळे मी आज बटाट्याची भाजी केलेली आहे। आणि याच्यामध्ये ना शेवग्याच्या पानाची पावडर टाकलेली आहे, कॅल्शियम आणि प्रोटीन युक्त भाजी आहे। मोरिंगा पावडर टाकलेली आहे। पप्पा देव पूजा करणार ते नैवेद्य ठेवते देवाला आणि नंतर चपात्या करते। सगळी काम एक साथ करावी लागतात। नैवेद्यम समर्पयामि एकदम चकाचक आणि दूध सुद्धा उकळलेलं आहे। आता गॅस बंद करते। हाँ जी, नीचे जाओ आप धीरे धीरे। आणि या इथं माझ्या मनाची ना सेकंड इनिंग चालू आहे झोपण्याची। जेवण केलं पुन्हा झोपला। कुठं जायचंय? या इथे सगळ्या पिशव्या मी या पिशवीमध्ये भरून ठेवलेल्या आहेत। ही पिशवी मी काल धुलेली, तर आज बघा किती चकाचक दिसेन। आणि याच्यामध्ये सगळ्या पिशव्या भरून ठेवलेल्या आहेत म्हणजे आपल्याला वेळेला लगेच मिळतात। तर आता हिला चेन पण आहे, ही चेन पण लावून टाकते जी। चला ओके, एक काम ओके झालं हे आजचं। आज पुन्हा गहू दळायचे आहेत। काल फुंडजीने एक पोते घेऊन आलेले आहेत, ते पण फोडायचं आहे। हांजी दादू, फिर केलं सबमिट मग कसं वाटलं? सगळे थोडे झाले मग बाकीचे देऊळ आहे। अरे अरे, आपणही कॉलेज आपणही कॉलेज फिर आम्ही काम को लग जा जा। तुला पॅन्ट घेऊन यायची ना आज? पोरांसोबत जायचं। पोरांसोबत? दादू आमच्यासोबत येत नाही, तो आता एवढा मोठा झालाय की आमच्यासोबत नको म्हणतो यायला। पोरांसोबत जायचं, मित्रांबरोबर जायचं आहे, काय करायचं? मुलं मोठी झाल्यानंतर अशी वागत असतात। या इथं टूल बॉक्स पण मी स्वच्छ केलेला आहे। तर इथं पाना आहे, स्क्रू ड्रायव्हर आहे, पक्कड आहे, सगळं काय आहे। तर हे मी सगळं एका बॉक्समध्ये ठेवत असते स्वच्छ। आणि ह्या डब्यामध्ये नोट आहेत, खिळे आहेत आणि काय तर वायसर वगैरे सगळं आहे, तर याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे। वर्षातून एकदा अशी सगळी स्वच्छता करावी लागते मला, तर दिवाळीनिमित्त तो बहाणा असतो। काही लोक दसऱ्यात करतात, काही दिवाळीत करतात, तर मी गणपतीमध्ये साफसफाई करत असते, त्याच्यानंतर दिवाळीमध्ये। तर दिवाळीमध्ये पूर्ण घराची साफसफाई होत असते आमच्या। तर आता हे पण झालेलं आहे काम। तर या इथं म्हणाले काम सांगितलं आहे, वरती खेळ ठोकायचं, थोडस वरती खेळ बळा, वरून खालून थोडस वरती खेळ। तर मला सूप लटकवायचं आहे वरती। आणि हे दिसतंय, ही जी दिसतीये ना ही मनाची कलाकारी आहे। सगळे हे ड्रॉइंग वगैरे त्यानेच काढलेले आहेत सुंदरसे। हे जरा हटबा, हट बाबू, बघा खूप छान मा आणि बेटाचं काढलेलं आहे मनाने, खूप सुंदर। आणि हे मला वाटतं पाचवीला का सहावीला असताना चित्र काढलेलं आहे। आणि इकडे सगळी थॉट्स लिहिलेले आहेत, तर ते थोडस ब्लर झालेलं आहे। आणि ही ड्रॉइंग आहे दादूची। आणि हे सगळ्या दरवाज्यावरती वगैरे मनाने काढले, दरवाज्यावरची ड्रॉइंग ना कोविड मध्ये काढलेली आहे। आणि ही दादूने काढलेली आहे। हा इथे लिहिले सूर्यकांत आर्ट गॅलरी आर्ट रूम।
कुठं हा वरती पण काढलेली भिंतीवरती. तर इतना शनापुत्तर हे ही तलवार वगैरे पण त्यांनीच काढलेली आहे. सगळ्यात मला छान आवडली जर हात काढ बघू तर ती माँ बेटाची आवडलेली. अरे पडल नाही पाहिजे, कुठं पडते, थोडस वरती घे ना असं, खालून थोडस ठोक वरती जाईल. ठीक आहे, धन्यवाद आपका. तर मगशी तर मगशी आई मला ओरडत होती की काय आता तर उठलाय सेकंड इनिंग म्हणजे सेकंड झोप पण काढली, आता आईचा इरादा आता झोपण्याचा झालाय. काहीतरी आता आता खोटं बोललो को, आता खोटं बोललो को. आय मला झोप येते, विके येत आहेत पण मी झोपणार नाही. मच्छर दे डोकं हो ना, काय मगापासून फिरतोय. या इथं म्हणा पापड शेकून खात आहे, त्याला भूक लागलेली आहे. म्हणलं पोहे बनव आणि खा, तर म्हणतो नाही. तर आजी खालो खालो बेटा. तर मी या इथं अद्रकचा चहा बनवणार आहे कारण मला थोडस कशाला खवखवत आहे दोन दिवस झालं, म्हणलं प्यावं अद्रकचा चहा बनवून आणि तोही गुळाचा. तर या इथं माझा चहा आठून घेतलाय बरासा. तर हा गुळाचा चहा आहे, फक्त 5 ते 6 सेकंद थांबायचं आणि मग दूध ओतायचं. तर पडली मी आता चहामध्ये दूध ओतते आहे. हांजी बहुत हो गया. तुम्ही पण या गुळाचा चहा प्यायला बघा, किती सुंदर बनलेला आहे चहा, पण सुंदर बनलेला आहे गुळाचा. वा 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 मस्त. मी याच्यामध्ये अद्रक आणि इलायची पण कुठून टाकलेली, तर त्याचा छान फ्लेवर येतोय. वा इथं आई गहू चाळते, गहू नीट करते, म्हणजे 3 दिवस झालं सलग आपली गिरणी चालू. या इथे मी संध्याकाळची देवपूजा करत आहे आणि त्याच्याबरोबर स्वयंपाकाची तयारी पण करत आहे. वरती चवळी शिजायला ठेवलेली आहे मी, म्हणलं शिजेपर्यंत आपली देवपूजा होईल आणि थोडस रामचरित मानस पण होईल वाचून. तर पूजा करते अगोदर. तर मैत्रिणी व्हिडिओ मध्ये आता आपण इथेच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.